मंडळी कसं झालं? चिकन नंबर एक झालं बघा. लेग पीस, कलेजी पीस. तर आज आपण चिकनची रेसिपी बघणार आहे, ती पण एकदम गावरान पद्धतीने, गावाकडच्या पद्धतीने. तर चला मंडळी. राम राम मंडळी. आज रविवार आणि जनावरं बांधलेले आहेत. दुपारची वेळ झालेली, उसाई इथं सावली भी आहे जनावराली. मस्तपैकी आता चिकनचा बेत करायचा आज. रविवार म्हणजे चिकन, चिकन स्पेशल करून टाकायचं आज. तर चला आज बघूया चिकनची रेसिपी. इथंच करायचं आपल्याला जेवणाची तयारी. तर मंडळी आता आपण काय केलं आहे, हे चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण थोडं अद्रक लसूण आणि हळद आणि मीठ टाकणार आहेत. तर चिकन तुम्ही बघितलं असाल तर मराठवाड्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये स्पेशल की असं भाजून भेटतं, चिकन असू द्या गावरानं असू द्या. तिथं सेंटरवर जिथं चिकन सेंटर आहे तिथंच तुम्हाला हे असं भाजून भेटते. तर आपण घेतलेलं बघा हे अद्रक लसूण हे एकत्र घेतलेले सगळं कुठून. तर हे टाकतो आपण हळद एक चमचा टाक आणि मीठ. हे हळद एक टाकली आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ. आपल्याला हे आधी आता काही ठिकाणी आळणी चिकन म्हणतात ह्याला, आमच्या इकडे उकड म्हणतात. तर हे शिजवून घ्यायचं. आता ह्याला आपण अर्धा तास तरी ठेवणार आहेत. आपण थोडं असं झाकून ठेवलं ना जरा चव उतरते चांगली. आणि आपण एकदम कमी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहेत त्यामुळे एकदम खायला तर एकदम टेस्टी लागेल. तर आता हे थोड्या वेळ अर्धा तास आपण झाकून ठेवूया. तर मंडळी अर्धा तास झालेला आहे, आपलं चिकन एकदम चांगलंही झालेलं आहे, मॅरिनेट म्हणतात बहुते ह्याला. तर आणि आपली चूल पण पेटली, लागणारं सामान पण आणलेलं आहे बघा. ही चूल आपली, ही जुनी चूल तिकडे, नवीन चूल आणली. कुठं पण घेऊन जा, बिंदास्त भाजी करा. पाटे महागा मस्तपैकी आपला बाग आहे, एका दिवशी महागा बागेमध्ये जाऊनच करूत आपण रेसिपी. चांगली सावली दुपारची वेळ आहे, तर चला सुरुवात करूया. तर मंडळी तेल टाकून घेऊत आपण बऱ्यापैकी, कारण की आपला अर्धा किलो चिकन आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त तेलामध्ये ते आपल्याला शिजवायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. पात्याला गरम झालेलं आहे. कांदा आहे ना, तर आपण अर्धा किलो चिकन म्हणून थोडाच घेतलेला आहे, जास्त घेतलेलं नाही. जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये सामान टाकायचं आपल्याला. तर चांगला कांदा आता भाजून घेऊत आपण. तर मंडळी कांदा चांगला आपला परतला आहे, त्यामध्ये हे थोडं खोबरं टाकून घेतलं होतं आपण. भाजीला पण टाकायचं आपल्याला. आता थोडं सूपला टेस्ट येण्यासाठी किंवा घट्ट होण्यासाठी आपलं सूप खोबरं टाकणं महत्त्वाचं आहे. आपले खूप छान छान रेसिपी असतात, कधी आजी करते, कधी आमची निकिता करते, कधी आई करते. रेसिपी करण्यामध्ये सगळे एकदम परफेक्ट आणतात भाजीमध्ये. आणि नॉनव्हेजचं मला रेसिपी करायला खूप आवडतात. तर आपण ह्याच्यामध्ये सगळं अद्रक लसूण आणि हळद आणि मीठ हे सगळं अगोदरच अर्धा तासापूर्वी आपण हे केलेलं आहे सगळं. तर हे टाकून देऊत आता, त्यामुळे अद्रक लसूण डबल टाकायचं नाही आपल्याला. ह्याला चांगला हलवून घेऊत आपण, मिक्स करून घेऊ. सगळीकडून तेल लागलं पाहिजे ह्याला. पातेलं आपलं चिकटलं नाही पाहिजे खाली, पातेलं चिकन चिकटलं नाही पाहिजे. आता काय करायचं, हे झाकून ठेवून द्यायचं थोड्या वेळ. ह्याच्यामध्ये गार पाणी कधीच टाकायचं नाही, ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आपल्याला. सहसा तर आपल्याला सध्या पाण्याची गरजच नाही, कारण की तेल आणि कांदा असल्यामुळं चांगलं पाणी सोडतं त्याला. आणि मीठ पण आहे त्याच्यामध्ये, चांगलं 1-15 मिनिटं शिजू द्यायचं. वाटली गरज तरच आपण पाणी टाकणार आहेत, कारण की आपल्याला आळणी सूप पण पाहिजे भाजी करण्यासाठी आणि एक सूप पिण्यासाठी पण खूप छान लागतं. तर आपल्याकडं भाजीसाठी एक असा कांदा आहे, तो आपल्याला चुलीमध्येच टाकायचा आहे. किंवा तुमच्याकडं चूलवर जर करत नसताल तर गॅसमध्ये, गॅसच्यावर तुम्ही एक चाळणी ठेवून वगैरे
भाजू शकतात। तर आता हे आपल्या चुलीमध्ये टाकून देतो आपण, म्हणजे थोड्या वेळात एक 5-10 मिनिटात काढूनही भाजायचं आपल्याला। तर हे चिकन शिजाय चालू आहे, थोडं आपलं पाणी टाकण्याची गरज आहे। बघा पाणी काहीच नाही आहे आतमध्ये, फक्त तेलावर शिजायलं आहे, त्यामुळे एका वेळेस करपू शकतो आहे। तर आपण थोडं पाणी पण टाकून घेऊत, गरम पाणी। तर मंडळी जळत चालू आहे, पण आपण आतमध्ये एक कांदा टाकला होता भाजण्यासाठी, तर कांदा भाजलेला आहे बघा चांगला। तर आता ह्याला आपण कुटून घेणार आहेत, थोडं वाटण टाकून। तर कांदा आपण उकळीमध्ये घेतलेला आहे, आणि त्यामध्ये थोडं वाटण म्हणजे काळं तिखट म्हणतात ते टाकायचं आपल्याला। भाजीला लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचं, कांदा पण कोरडा असा कुटता पण येतो, म्हणजे ही पेस्ट तयार होते आपली, आणि मसाला म्हणायचं घसरत नाही कांदा वाटला। हा हा, मिक्सर असेल तर काय अडचण नाही, पण ह्याच्यामध्ये इकडं तिकडं सटकतो कांदा, त्यामुळे थोडं चटणी टाकून घेतली की एकदम चांगला कुटता येतो। तर आता ह्यामध्ये कांदा आणि वाटण हे आपण म्हणजे मिक्स केलेलं, चांगलं कुटून घेतलेलं आहे, तर आपलं चिकन पण शिजलेलं आहे। तर चला थोडं आपण पाणी ठेवलं होतं, गरम पाणी आपण वरीच ठेवलं की ऑटोमॅटिकली गरम होतं, वेगळं टाकायची गरज नाही। तर हे बघा, हे चिकन सगळं शिजलेलं आहे आपलं, आणि एवढी आपल्याला भाजी करून घ्यायची आहे। लागणार साहित्य म्हणलं तर कोथिंबीर महत्वाची, थोडं खोबरं, हे तिखट, हे कस्तुरी मेथी घेतलेली, आणि ह्याला येसूर म्हणतात आमच्या इकडे, ज्यामध्ये बाजरीचं पीठ, हरभरा आणि एक दोन गोष्टी तांदूळ हे मिक्स केले जातात, आणि हे थोडे अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला। आणि हे आपलं पातेलं तापलेलं आहे चांगलं, तर तेल टाकून गेलो होतो आपण। कांदा टाकायची गरज नाही आता, कारण की आपण ह्याच्यामध्ये कांदा घेतलेला, भरपूर कांदा आहे आपल्याकडे, त्यामुळं काही गरज नाही आता, हेच आपल्याला टाकायचं। त्याच्यामध्ये गरम झालं तेल की आपण ते टाकून घेणार आहे। तर तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे कांदा आणि मिक्स करायचं। खूप वारं पण सुटलेलं आहे, तुम्हाला आवाज येतात, त्याचं रेसिपी करणं सोपं नसते, खूप अवघड काम होतं, कारण की चुलीला जाळसारखं हे होतो, आणि वाऱ्यामुळं आवाजाची क्लिअरिटी पण जरा कमी जास्त होऊ शकते, ते आता तुम्ही सांभाळून घ्या। त्यामुळे चांगला घट्टपणा येतो भाजीला, आणि चव पण खूप छान येते, कारण की जे आपण काळं वाटण असतं आपल्याचं किंवा काळा मसाला असतो, त्याच्यामध्ये पण कांद्याचं प्रमाण असतं, भाजलेला कांदा असतो, पण जरा खूप दिवस झालेला असतो, त्यामुळे थोडी चव कमी होते। तर तुमच्याकडे ताजा जे मसाला तयार होतो, ते आता इथून ताजा मसाला तयार झाला। अद्रक आणि थोडासा लसूण होता तो पण टाकून घेतला। त्याच्यामध्ये खोबरं पण टाकून घ्यायचं आपण, थोडं आहे आपल्याकडे खिसलेलं किंवा भाजलेलं खोबरं असेल तर ते पण टाका। आता हे आपण तेलामध्ये आपलं फ्राय होणार आहे, ते ही आहे ती कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीने खूप छान सुगंध येतो, आणि भाजीला कलर येण्यासाठी खूप मदत होते कस्तुरी मेथी। चांगलं भाजलेलं तिथं टाकतो मसाले, हा आहे तो, हा थोडा आपण गरम मसाला टाकून घेणार आहे, कारण की आपल्याक ऑलरेडी आपण तयार केलेला चांगला मसाला थोडं टेस्टसाठी चांगलं भाजलेलं आहे। हा आहे तो येसूर मंडला, थोडा घट होते भाजी। थोडं तेल कमी पडलं आहे आपल्याला, पण कमी तेलाचं शिजलेलं खूप छान आहे शरीरासाठी चांगलं।
भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण शिजवलेलं आहे पूर्ण टाकून घेऊ, सगळं टाकून घेऊ. चांगली एकदम फोडणी वाजणार आहे आपली. हां हां, नुसतं एकदम फोडणी सगळं टाकून घ्यायचं. वाटलं तर आपल्याला थोडं लहान मुलांसाठी वगैरे ठेवायचं असलं तर असं ठेवा. हा लेग पीस आहे. तर जशी जशी उकळी फुटेल आणि मसाला आपला शिजेल आतमध्ये तसा तसा भाजीला कलर येणार आहे. तर एक 5 मिनिटं आपल्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. उकळी फुटलेली आहे, थोडी एक कोथिंबीर टाकून घ्यायची. आपण फोडणीच्या वेळेस जरी टाकली तरी चालते, पण आता टाकली तर आणखी खूप छान वाटतं. उकळी फुटलेली छान. तर आता आपण ही भाजी काढून घेणार आहेत. जास्त उकळी पण फुटू द्यायची नाही. भाजी काढून घेतो मी. तर बघा कसा एकदम कलर आलेला भाजीला, एकदम मस्त पैकी. आणि त्याच्यामध्येच सर्वात आवडता सगळ्यांचा पीस जो असतो तो लेग पीस. काही जणाला हा कलेजीचा पीस पण खूप आवडतो. आणि हे दोन मस्त पीस. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी? आणि सोबत हे बघा कांदा वगैरे आहे, आंबा आहे खायला, भाजी आहे ज्वारीच्या, लिंबू, तर हे सगळं आहेच. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी? चिकनची फर्स्ट टाईम रेसिपी केलेली आहे आपण. तर नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.